दाराबाद रस्त्याची दुरावस्था झाली असून अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली तर खड्ड्यातून मार्गक्रमण करताना वाहनधारकांची हाडं आणि वाहनांचे स्पेअर पार्ट्स खिळखिळी होत असून रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यातून वाहनं गेल्यानं आजूबाजूला असलेल्या घरांना देखील हादरे बसत आहे। त्यामुळे संबंधित विभागाने याची तात्काळ दखल घेत रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थ तसंच वाहन चालकांनी केली। या महामार्गावरील अजिंक्यतारा सर्व्हिस स्टेशन अभी फार्म समोरील खड्डे तर प्रवाशांसाठी जीवघेणे ठरत आहेत। हे खड्डे टाळण्याच्या नादात रोज लहान मोठे अपघात घडतात। काल झालेल्या अपघातात तर खड्डा लक्षात न आल्याने प्रवासी रिक्षा उधळल्याने रिक्षातील प्रवासी महिला रिक्षातून बाहेर फेकली गेली, त्यामुळे या महिलेच्या डोक्याला दुखापत झाली। अपघातामुळे या महामार्गावर अनेकांचा बळी गेला। हा मार्ग गुजरातला जाण्यासाठी तसंच ग्रामीण भागातील नागरिकांना शहरात येण्या जाण्यास जवळचा तसंच महत्वाचा मार्ग असल्यानं इथून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते। मात्र खड्डे कोणते टाळावे व कसे असा प्रश्न वाहन चालकांना पडत आहे। यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे। याच रस्त्यावरील काही भागातील खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं बुजवण्यात आले, परंतु ते पुन्हा जैसे ते झाल्याचं चित्र आहे। न्यूज 9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी भगवान पवार, सटाणा।